नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मराठी चित्रपट राडा चित्रपटाचे संत तुकाराम महाविद्यालयात प्रमोशन उत्साहात पार पडले। आजकाल लघु चित्रपटाचा जमाना आहे। परभणीतील कलाकारांनी मराठी चित्रपट राडा तयार केला असून त्यामध्ये भूमिका साकारली आहे। चित्रपटाचे नाव राडा, मराठी चित्रपट राडा। हा राडा काय आहे? येणाऱ्या 23 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून त्याची टीम परभणीत दाखल झाली आहे। दिनांक 13 सप्टेंबर 2022 ला वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयात दाखल झाली। त्यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योतिताई सोळंके यांनी या सर्व कलाकारांचा सत्कार केला। या चित्रपटाचे प्रमोशनसाठी उपस्थित पूर्ण राडा टीमचे स्वागत। या चित्रपटाविषयी माहिती या प्रसंगी राडा चित्रपटातील कलाकारांनी दिली। प्रस्तावित प्राध्यापक डॉक्टर सो संजय मोहाडे, तर आभार डॉक्टर रमन मुंडे यांनी केले। या प्रसंगी उपस्थित डॉक्टर संतोष पोपडे, प्राध्यापक गणेश मुळे, डॉक्टर पंडित निर्मळ, डॉक्टर शिवाजी पाटे, डॉक्टर गोदावरी भुसारे, प्राध्यापक रशिका जाधव, डॉक्टर गौतम वाघमारे, डॉक्टर मामा कदम, बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। मराठी चित्रपट राडा हा 23 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून तो सर्वत्र पाहण्यास मिळणार आहे। त्यासाठी या कलाकार प्रत्येक ठिकाणी जाऊन राडा या चित्रपटाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत आहेत आणि सर्वांना आवाहन करत आहेत, एक वेळ अवश्य हा चित्रपट बघावा। राडा काय आहे ते आपण बघावं, एवढंच या निमित्ताने परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। गेम करून टाकीन गेम क्या बात है।
वरील सर्व कलावंत राडाच्या निमित्ताने राडाच्या प्रमोशन साठी आपल्या महाविद्यालयाला चूज केलं त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यांना पुढील प्रमोशन साठी किंवा त्यांच्या रिलीज होण्याच्या ह्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. एवढं बोलून मी माझं हजर सर. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.